जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा. आपल्याला आई या जगात आणते आणि बाबा जग दाखवतात असं म्हटले जाते. आपल्याला आई वडील लाभले हे आपले भाग्यच आहे. जगाच्या पाठीवर वावरण्यासाठी माया, प्रेम, संस्कार, संयम यासारख्या गोष्टींची शिकवण देणाऱ्या पालकांचा सन्मान करण्यासाठी 1 जून हा जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील पालकांचे प्रेम, वचनबद्धता आणि निस्वार्थ प्रयत्नांना त्यांच्या मुलांद्वारे सन्मानित करण्यासाठी आणि मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने या दिनाची घोषणा केली आहे. आई वडिलांचे ऋण तर आपण कधीही फेडू शकणार नाही, मात्र त्याची जाणीव आपल्याला कायम राहावी यासाठी आज या जागतिक पालक दिनाचे औचित्य साधून तुम्ही देखील तुमच्या आईवडिलांना या संस्कृत श्लोकांच्या माध्यमातून मराठी शुभेच्छा पाठवू शकता आणि कृतज्ञता व्यक्त करू शकता. महर्षी वेदव्यासांनी संस्कृत भाषेमध्ये रचलेल्या 18 पुराणांपैकी 1 म्हणजे पद्मपुराण आहे. या पद्मपुराणामध्ये महर्षी वेदव्यासांनी आईवडिलांची म्हणजे माता पित्यांची महती वर्णन केली आहे. आज जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने आपण ते श्लोक पाहूयात. संस्कृत सुभाषिते आणि मराठी अनुवाद या सिरीज मधले 32वे सुभाषिते आज आपण पाहत आहोत. पिता धर्मः पिता स्वर्गः पिता ही परमं तपः पितरी प्रीतिमापन्ने प्रियन्ते सर्व देवता पितरौ यस्य तृप्यन्ति सेवया च गुणेन च तस्य भागीरथी स्नान महन्यहनि वर्तते सर्वतीर्थमयी माता सर्वदेवमया पिता मातरं पितरं तस्मात् सर्वयत्नेन पूजये मातरं पितरंश्चैव यस्तु कुर्यात् प्रदक्षिणं प्रदक्षिणीकृता तेन सप्तदीपा वसुंधरा. या श्लोकांचा आपण अर्थ पाहूयात. पिता धर्म पिता स्वर्ग पिता ही परमं तप. पिता हाच धर्म आहे, पिता हा स्वर्ग आहे, पिता हाच परम तप आहे. पितरी प्रीतिमापन्ने प्रियंते सर्व देवता. वडील प्रसन्न झाले की जणू काही सर्व देव प्रसन्न होतात. पितरौ यस्य तृप्यंती सेवया च गुणेन च. ज्याच्या सेवेने व पुण्याने आईवडील तृप्त होतात तस्य भागीरथी स्नान महन्यहनि वर्तते. त्या पुत्राला रोज गंगेत स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते. आपल्याला हे माहिती आहे की भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये गंगेमध्ये स्नान करण्याचे अपार महत्त्व आहे. इथे असं म्हटलंय की ज्या पुत्राच्या सेवेने आणि पुण्याने आईवडील तृप्त होतात त्या पुत्राला दररोज गंगेत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता. आई ही सर्व तीर्थांइतकी सर्व शक्तिमान आहे. सर्व देवमय पिता. पिता हे सर्व देवांचेच मूर्त स्वरूप आहे. मातरम पितरम तस्मात सर्व यत्नेन पूजयेत. आणि म्हणूनच सर्व प्रकारे आई वडिलांची पूजा केली पाहिजे. मातरम पितरश्चैव यस्तु कुर्यात् प्रदक्षिणम. जो आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा घालतो प्रदक्षिणीकृततेन सप्तदीपा वसुंधरा. तो जणू या वसुंधरेला म्हणजे पृथ्वीलाच प्रदक्षिणा घालतो. म्हणजे एकंदरीत या श्लोकांमध्ये आई वडिलांचे, माता पित्याचे महत्त्व वर्णन केले आहे की पिता हाच धर्म आहे, पिता हा स्वर्ग, पिता हाच परम तप आहे. वडील प्रसन्न झाले की सर्व देव प्रसन्न होतात. ज्या पुत्राच्या सेवेने आणि पुण्याने आई वडील तृप्त होतात त्या पुत्राला जणू काही रोज गंगेत स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते. आई ही सर्व शक्तिमान आहे, तर पिता हे सर्व देवांचे मूर्त स्वरूप आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाने प्रत्येक प्रकारे आईवडिलांची पूजा केली पाहिजे. जो आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा घालतो तो जणू पृथ्वीलाच प्रदक्षिणा घालतो.